नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे झोटिंग समितीचा खळबळजनक अहवाल समोर आलाय आणि या समितीच्या अहवालावरती या अहवालामध्ये खडसेंवरती आरोप करण्यात आलेले आहेत असं सूत्रांकडून कळतंय। झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती असं यातून समोर येतंय। गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप खडसेंवरती आहे आणि खडसेंनी मंत्रीपदावरती राहू नये असा झोटिंग समितीचा अहवाल होता। एकनाथ खडसे यांच्यासाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल हा जवळपास 1.5 वर्षांनंतर सापडलाय, त्यामुळे आता या अहवालावर कार्यवाही करायची याचा निर्णय लवकरच आघाडीतले नेते घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। झोटिंग समितीचा अहवाल हा समोर आलेला आहे आणि या अहवालानुसार खळबळजनक जी काही माहिती समोर आली आहे त्यामध्ये समितीच्या अहवालामध्ये एकनाथ खडसे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत। झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हतीच ही बाब आता उघड झाली आहे। गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप आहे खडसेंवरती, तर खडसेंनी मंत्रीपदावरती राहू नये असा अहवाल झोटिंग समितीनं दिलेला होता। भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीनं देखील समन्स बजावलेलं होतं, त्यासाठी चौकशीला सुद्धा एकनाथ खडसे हजर राहिलेले होते। एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना देखील ईडीच्या तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अटक झालेलीच आहे आणि त्यानंतर झोटिंग समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांच्यासाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल हा जवळपास 1.5 वर्षांनंतर सापडलाय आणि त्यामध्ये मंत्रीपदाचा गैरवापर खडसेंनी केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय आणि खडसेंना क्लीन चिट देण्यात आलेली नव्हती ही महत्वाची गोष्ट झोटिंग समितीच्या अहवालामधून समोर आलेली आहे। त्यामुळे आता या अहवालानंतर कार्यवाही करायची याचा निर्णय लवकरच आघाडीतले नेते घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र झोटिंग समिती नेमकी काय आहे, तर आरोपांची चौकशी करण्यासाठी ही निवृत्त न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमलेली होती। 23 जून 2016 झोटिंग यांची नियुक्ती झालेली होती आणि समितीकडून तब्बल 8 महिने ही चौकशी केली गेली। या समितीनं अहवाल आपला 30 जून 2017 शासनाकडे सादर केला। प्रकरण होतं भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणाचं आणि या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती। या समितीला झोटिंग समिती असं नाव देण्यात आलेलं होतं आणि 23 जून 2016 त्यांची नियुक्ती करण्यात आली होती या समितीची आणि 2017 सरकारकडे त्यांनी अहवाल सादर केला। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। प्रणाली, तब्बल 1.5 वर्षांनंतर झोटिंग समितीचा अहवाल समोर आलेला आहे आणि त्यामधल्या ज्या काही गोष्टी समोर येत आहेत काय काय कळत आहे? जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार या अहवालामध्ये खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे की त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे। परंतु ही सूत्रांची माहिती मिळालेली आहे, अहवालातले इतर डिटेल्स आहेत अजून मिळू शकलेले नाही आहे, पण ठपका ठेवल्या गेल्याची माहिती मात्र सूत्रांकडून मिळते आहे आणि हे खूप मोठं प्रकरण आहे। मुळात जर आपण बघितलं तर त्यावेळेला एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते। महसूल मंत्री असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत MIDC एक जागा त्यांच्या पत्नी आणि जावई यांना इन्फ्लुएन्स करून विकलेली आहे अशा पद्धतीचा हा ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रभाव त्यांनी त्यांच्या पदाचा प्रभाव पाडून ही जागा मिळवलेली आहे आपल्या पत्नी आणि जावयासाठी असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। एक सदस्यीय समिती होती आणि या समितीचा अहवाल खरं तर भाजपच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये तो पुढे आला नाही आणि आता तो अहवाल जो आहे तो गायब असल्याची चर्चा आहे। त्या अहवालामध्ये काय ठपका ठेवण्यात आलेला आहे हे आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे माहिती, पण अधिकृत अशी माहिती जी आहे तो अहवाल जो आहे तो पब्लिक करण्यात आलेला नव्हता, सार्वजनिक करण्यात आलेला नव्हता। परंतु जर हा अहवाल सापडला आणि या अहवालातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारच्या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असतील तर नक्की एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढत आहेत आणि
आधीच या प्रकरणामध्ये त्यांची ईडीने चौकशी केलेली आहे। गेल्या आठवड्यात सुद्धा याच प्रकरणामध्ये ते चौकशीसाठी गेलेले होते आणि आता जर या अहवालामधल्या या गोष्टी खऱ्या असतील आणि त्यांच्यावर ठपका ठेवला गेला असेल तर नक्कीच एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ होते हे या ठिकाणी स्पष्ट आहे। आता एकनाथ खडसे हे भाजपमध्ये नाहीत, ते राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये एकनाथ खडसेच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या अडचणी सुद्धा वाढणार यात काही म्हणजे शंका राहिलेली नाही। त्यामुळे एकूणच एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होतानाचं हे चित्र दिसून येत आहे। जे प्रणाली थोडंसं थांबवते, मात्र आपल्या सोबत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी सुद्धा जोडले गेलेत। अतुलजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सध्या जोटिंग कमिटीचा जो काही जोटिंग समितीचा अहवाल तब्बल 1.5 वर्षानंतर समोर आलाय, काय काय गोष्टी यामध्ये आहेत तुम्हाला देखील कळलं असेलच, काय तुमचं यावरती मत? मुळात जोटिंग समितीचा अहवाल सभागृहात मांडा अशी मागणी सातत्याने एकनाथ खडसे सभागृहात करत होते। कुठेतरी त्यांना त्यातून असं दाखवायचं होतं की मी निर्दोष आहे आणि माझ्यावर ठपका ठेवलेला नसताना जाणीवपूर्वक हा अहवाल दाबला जातोय। फडणवीस सरकार सत्तेत असताना एकही वेळा तो अहवाल सभागृहात मांडला गेला नाही, वारंवार मागणी करू नाही। त्यानंतर देखील खडसे सातत्याने हेच मांडत राहिले की तो अहवाल मांडा। आणि त्या काळी एक चर्चा अशी होती की जोटिंग यांची नियुक्ती देखील खडसेंना विश्वासात घेऊन विचारूनच करण्यात आली होती, अशी देखील चर्चा त्यावेळी मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर होती। असं असताना आता जोटिंग कमिटीचा अहवाल जो आला, जी माहिती समोर येते की खडसेंना दोषी ठरवलं वगैरे, पण त्याच्यामध्ये खडसेंचे जे मुद्दे आहेत आणि जे सातत्याने ते म्हणतायत की ती जमीन विकत कोणी घेतली, विकली कोणी, त्याचा माझा काय संबंध, असा जो त्यांचा स्टँड आहे त्याविषयी मात्र त्या अहवालात कुठलीही स्पष्टता जी माहिती समोर येते त्याच्यावरून तरी दिसत नाही। की म्हणजे ती त्या जागेचं ट्रान्सफर किंवा सेल लँड वॉज परमिसेबल अंडर MIDC ऍक्ट आहे का असं विचारलं तर त्यात फाइंडिंग निगेटिव्ह आहेत असं लिहिलेलं आहे। म्हणजे जी माहिती समोर येते ती पूर्ण क्लीन चीट दिली असंही म्हणता येणारी नाहीये, किंवा त्यांना 100% दोषी ठरवलं अशी देखील ती नाहीये। जोपर्यंत विस्तृत अहवाल समोर येणार नाही तोपर्यंत त्याचे निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही। पण एक गोष्ट महत्वाची याच्यामध्ये की ज्या पद्धतीने अहवाल काल गायब झाला अशा चर्चा आल्या, सापडत नाही अशी चर्चा आली, सरकारने जोटिंग कमिटीकडे पुन्हा एक अहवालाची प्रत मागवली अशी चर्चा सुरू झाली आणि नंतर मुख्य सचिवाच्या कार्यालयाने सांगितलं की नाही तो अहवाल मुख्य सचिवांकडे सुरक्षित आहे, मग तो हा अहवाल जो बाहेर आलेला आहे किंवा जी माहिती बाहेर आलेली आहे ती त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो अहवाल ची एक प्रत होती का, मग ती आता बाहेर आली आहे का, नेमकी आत्ताच का बाहेर आली खडसेंची चौकशी सुरू असताना, मग ती पाटली आली आहे की पूर्ण अहवाल बाहेर आलेला आहे, हे सगळे प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालेले आहेत। आणि त्यामुळे आज तत्काळ लगेच खडसे दोषी आहेत किंवा निर्दोष आहेत असा निष्कर्ष काढणं अर्धवट अहवालाच्या माहितीवर मला वाटतं प्रस्तुत होईल ते। बरोबर, मात्र यामध्ये महत्वाचे दोन मुद्दे हे कळत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार की खडसेंनी पदाचा गैरवापर केला आणि त्यांना क्लीन चिट काही देण्यात आलेली नव्हती, मात्र यावरून मग आता काय समजायचं? नाही, अजूनही त्याविषयीची साशंकता कायम आहे, खडसे दोषी आहेत की नाही हा प्रश्न आहेच। ही केस न्यायालयात देखील सुरू आहे, याची आता चौकशी देखील ईडीच्या मार्फत सुरू झालेली आहे। मुळात खडसेंनी असा स्टँड घेतला होता की माझी मिसेस ही स्वतंत्र आहे, माझे जावई स्वतंत्र आहेत, माझी मुलगी तिचं लग्न झालेलं आहे, तिने तो निर्णय घेतलेला आहे, मी त्या निर्णयात कुठेच सहभागी नव्हतो। पण ज्या मिटिंग MIDC घेण्यात आल्या त्याचे मिनिट्स जे बनवले गेले ते मिनिट्स खडसेंच्या सांगण्यावरून ती बैठक घेण्यात आली वगैरे अशा पद्धतीचा त्यावेळी मिटिंग त्या मिटिंगच्या मिनिट्स मध्ये उल्लेख होता, त्यामुळे खडसेंना पूर्ण जबाबदारी देखील ढकलून देता येणार नाही की माझा काही संबंध नाही। जर ते मिनिट्स नसते आणि ती मिटिंग खडसेंच्या सांगण्यावरून घेतली गेली असं कुठेही समोर आलं नसतं तर मात्र खडसे निर्दोष आहेत असं म्हणता आलं असतं। पण आज तरी जी माहिती समोर येते त्याच्यात त्यांना ना पूर्ण क्लीन चीट आहे ना पूर्ण दोषी ठरवले। बरोबर, मात्र आतापर्यंत हा जोटिंग समितीचा अहवाल हा गहाळ झालेला होता, मात्र आता अचानक तो सापडतो आणि त्यामधन या गोष्टी पुढे येतात, काय समजायचं? अगदी बरोबर आहे तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा, कारण ईडीची चौकशी सुरू आहे, खडसेंना कुठलंही मंत्रिपद नाही। खडसेंनी जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा ते बोलले होते
की तुम्ही इडी लावली तर मी शिडी लावतो. प्रेसिडेंटकडे देखील भरपूर मसाला आहे असं ते सातत्याने सांगतात खाजगीमध्ये, हो पण ही योग्य वेळ नाही तो मसाला बाहेर काढण्याची, असंही त्यांचं एक त्याला पुष्टी असते. निवडणुकीच्या तोंडावर मी योग्य वेळी योग्य गोष्टी बाहेर काढेन असं ते सातत्याने सांगत असतात. त्यामुळे आताच खडसेंच्या विषयी इतका संभ्रम निर्माण करायचा, आणि एक बघितलं लक्षात येईल की आता मंत्रिमंडळ विस्ताराची किंवा फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस म्हणते आमचे काही मंत्री बदलायचे, शिवसेना म्हणते संजय राठोडना मंत्रिमंडळात घ्यायचंय. अशी ही बदलाची चर्चा सुरू असताना हा विषय पुढे आलेला आहे. एकीकडे ईडीची चौकशी आहे, फेरबदलाची चर्चा आहे, आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर ही चर्चा समोर येत आहे. त्याच्यामुळे केवळ अहवाल समोर आला आणि त्याचे निष्कर्ष जे काय असतील ते आले या म्हणण्याला अर्थ नाही. याच्या मागे निश्चितपणे एक वेगळं काहीतरी राजकारण पडद्याआड होतं. बरोबर, कारण ज्या वेळेला परवा ईडीच्या चौकशीसाठी म्हणजे ईडी कार्यालयामध्ये एकनाथ खडसे हजर झाले होते, त्यावेळी म्हणजे त्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की हे सगळं हेतू पुरस्पर राजकारणच सुरू आहे, मला एक प्रकारे छळलंच जात आहे असं. अगदी बरोबर आहे. खडसेंनी ते विधान केलं होतं की हे राजकीय षडयंत्र आहे, माझा काही दोष नाही आहे याच्यामध्ये, असं ते आजही बोलतायत. आणि मूळ मुद्दा असा आहे की एमआयडीसीची मीटिंग ती झाली होती का, ती मीटिंग कोणाच्या सांगण्यावरून घेतली होती, आणि त्याचे जे मिनिट्स बनवले गेले त्या मिनिट्स मध्ये काय म्हणलेलं आहे. आता झोटिंग कमिटीच्या अहवालात त्या मीटिंगचा रेफरन्स आलाय का, त्याचे मिनिट्स आलेत का, या गोष्टी देखील जेव्हा समोर येतील तेव्हा मग हळूहळू पिक्चर क्लिअर होत जाईल. पण झोटिंग कमिटीचा अहवाल ही पूर्ण वेगळी बाजू आहे. आणि हे यात तुम्ही जसा आत्ता मुद्दा उपस्थित केला की हे सगळं आत्ताच का उपस्थित होत आहे, हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. कारण काहीतरी पडद्यामध्ये राजकारण घडतंय. अगदी बरोबर. अतुल कुलकर्णी जी, थोडासा थांबवते तुम्हाला, कारण आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेत. प्रवीण दरेकर जी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. झोटिंग कमिटीचा अहवाल जो आतापर्यंत गहाळ होता तो आता सापडलेला आहे आणि त्यामध्ये अनेक अनेक खुलासे होत आहेत, काय तुमची प्रतिक्रिया? खरं म्हणजे अशा प्रकारचा अहवाल जर हरवला असेल तर तेच दुर्दैवी आहे. आणि हरवल्यानंतर चर्चा होत तो पुन्हा अहवाल येतो म्हणजे कोणाचे काय इंटरेस्ट याच्यामध्ये आहेत हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि मला वाटतं अहवालाच्या संदर्भात त्या ठिकाणी लपून काय फॅक्ट फिगर बदलत नसतात. मला वाटतं चौकशीच्या अनुषंगाने त्या अहवालाची आवश्यकता असेल तर अहवालामध्ये जे काय फॅक्ट फाइंडिंग दिलं असेल त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चौकशीच्या यंत्रणेचा असू शकतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अहवाल हा त्या ठिकाणी त्यांना गेल्यानंतरच आपल्याला भाष्य करता येईल. आता अहवालात काय लिहिलंय, कोण म्हणतं त्या अहवालामध्ये क्लीन चिट दिले, कोण म्हणतं अहवालामध्ये दोषारोप केलेत, तर मला वाटतं नेमकं त्या ठिकाणी अहवालात काय आहे आणि चौकशीच्या अनुषंगाने त्या अहवालाचा नेमका काय उपयोग आहे याच्यावरच त्या ठिकाणी अहवालाची सत्यता त्या ठिकाणी पडताळल्यानंतर आपल्याला तपशीलवार भाष्य त्या ठिकाणी करता येईल. बरं, मात्र प्रवीणजी, ईडीची चौकशी सुरू असतानाच बरोबर हा अहवाल समोर येतो यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ना. अहवाल आता समोर येतो म्हणजे प्रसार माध्यमांकडे बातमी आली की तो अहवाल समोर येतो. प्रसार माध्यमांसमोर जर बातमी आली नसती अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी जात असतात, एकमेकांना शेअर केल्या जातात, त्याच्यावर कार्यवाही सुरूही असते. परंतु एखादा विषय प्रसार माध्यमांमध्ये तो आला तर त्याला एक उघड स्वरूप प्राप्त होतं, त्याच्यावर चर्चा विनिमय होतं आणि अशा प्रकारची मग त्या विषयावर काथ्याकूट होते. मला वाटतं आत्ताच वगैरे असं काही नाही, आता त्या चौकशीच्या अनुषंगाने त्याची आवश्यकता वाटली असेल किंवा सरकार म्हणून त्या ठिकाणी काही विषय असू शकतो. आणि मला वाटत नाही की आत्ताच मुलामत असं काय त्याच्या मागे असायचं कारण असावं. बरं, मात्र आमच्या सूत्रांकडून जे काही गोष्टी कळत आहेत त्यामध्ये खडसेंनी त्यावेळी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यांना क्लीन चिट काही मिळालेली नाही हे अहवालामध्ये नमूद आहे. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये आता जे काही प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये तथ्य असं म्हणावं लागेल. कारण त्या अहवालामध्ये जर क्लीन चिट असेल आणि आता त्या अनुषंगाने जावयांना अटक करणं, खडसेंना बोलावलं, तर तथ्य असल्याशिवाय किंवा काहीतरी पुराव सदृश्य गोष्टी जर नसतील तर मला वाटत नाही अशा गोष्टी पुढे जाऊ शकतील. आणि त्याच्यामुळे आता नेमकं झोटिंग अहवालात आपल्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी क्लीन चिट नसेल तर मला वाटतं आणखी
त्या केसला त्या ठिकाणी स्टेंदन होण्यासाठी अहवाल त्या ठिकाणी पूरक ठरेल। बरं, प्रवीण दरेकर जी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। अतुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत होते, त्यांचेही धन्यवाद। आता जोटिंग समितीचा अहवाल अचानकपणे सापडणं, जो कालपर्यंत गायब होता, गहाळ होता, सध्या एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि बरोबर त्याच वेळी हा अहवाल सापडतो यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। कारण सूत्रांकडून जे काही कळतंय त्या जोटिंग समितीच्या अहवालामध्ये एकनाथ खडसे यांनी त्यावेळी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यांना क्लीन चिट नाही असंच म्हणण्यात आलंय। तर या अहवालाबाबत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। मीडियाचे मी आभार मानतो, काल मीडियाने झोटिंग समितीच्या अहवालाबद्दल जे काही प्रकरण उचलून धरलं, या सरकारला पुन्हा काहीतरी या अहवालातनं काही करायचं होतं। खडसे साहेबांना त्यांनी बळीचा बकराचा केलाच केला, पुन्हा त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांचे हातपाय कापायचे होते आणि म्हणून झोटिंग समितीचा अहवाल हा गायब झाला, तो मिळाला, चांगलं झालं। खऱ्या अर्थाने या सरकारला असंच करायचं आहे, आपल्याकडे त्या ठिकाणी बळीचे बकरे करायचे आहेत। खडसे साहेबाचा त्यांनी बळीचा बकरा केला आणि पुन्हा झोटिंग समितीचा अहवाल त्या ठिकाणी गायब करून पुन्हा काहीतरी नवीन गळांतर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। तर या संपूर्ण प्रकरणातले अपडेट वेळोवेळी घेत राहूच, मात्र आता तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय। ती म्हणजे काँग्रेस नेत्यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आणि यावेळी पवारांनी काँग्रेसकडून सुरू असलेल्या स्वबळाच्या भाषेवरून कानपिचक्या दिल्या असं सूत्रांकडून कळलंय। यावेळी पवारांनी, तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार आहात का, तुमचा निर्णय झाला असेल तर तसं स्पष्ट सांगा, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांना विचारणा केल्याची सूत्रांची माहिती आहे। आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, तो वाढवला देखील पाहिजे, मात्र ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत आणि सरकारमध्ये कटुता येणार नाही, अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा स्पष्ट शब्दात पवार काँग्रेसच्या नेत्यांशी काल बोलले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि पुढील सर्व निवडणुका स्वबळावरती लढण्याबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण याचे अधिकार दिलेत का, अशी देखील विचारणा पवारांनी केली। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात देखील आहेत। तर पवारांची ज्या वेळेला भेट घेतली त्यावेळी नेमकं काय काय झालं जे आपल्याला सूत्रांकडून कळत आहे, सागर आपण अधिक जाणून घेऊयात थेट बाळासाहेब थोरातांकडून। काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात देखील होते, महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील होते। नेमकं या भेटीमध्ये चर्चा रंगली ते आपण सगळे होतात, म्हणजे आपण होतात, अशोक चव्हाण साहेब होते, एच के पाटील साहेब होते, पण प्रदेशाध्यक्ष नव्हते। तर हे नेमकं अचानक कसं काय योग्य वेळ आली अशी? नाही नाही, माननीय पवारसाहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत, आमची विकास आघाडी घडली त्यामध्ये मोठा वाटा तर त्यांचा आहे ही, आणि अनेक विषयावर चर्चा आम्ही त्यांच्या समवेत करत असतो। विशेषतः राज्याचे तर विषय असतात, राज्याच्या हिताचे असतात, आघाडीच्या हिताचे असतात, देशपातळीवरील सुद्धा काही विषय असतात, कृषी कायदे आपण जे आहेत किंवा आता रिझर्व्ह बँकेनं सगळ्या सहकारी बँकांवर काही निर्बंध आणलेले आहेत। सहकारी बँका म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जिल्हा बँका असतील, अर्बन बँका, सगळ्यांवर काही निर्बंध येणार आहेत। काय कसं पुढं जायचं आणि हे सगळं जो हस्तक्षेप आहे केंद्र सरकारचा त्याला सामोरं कसं जायचं, अनेक विषय असे असतात, त्या सर्वांवर चर्चा तेथे होत असते। खरं म्हणजे यामध्ये आमचे अध्यक्ष नानाभाऊ नव्हते, त्याला कारण त्यांनी काही जिल्ह्याच्या बैठका ह्या त्यांच्या सुरू होत्या, आम्ही आपलं जाऊन ह्या सगळ्या चर्चा केलेल्या आहेत। साहेब, 2 दिवसापूर्वी नाना पटोलेंचं जे वक्तव्य होतं, स्वतः पवारांविषयी केलेलं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांविषयी, गृहमंत्रालय, उपमुख्यमंत्रालय यांच्याविषयी अविश्वास दाखवणं, याचा प्रत्यय म्हणूनच नाना पटोले तिथं नव्हते, हे किती वस्तुस्थिती? नाही, तशी अजिबात काही वस्तुस्थिती नाही आहे। आणि काही कारण आता जे काही चर्चा झाल्या मधल्या 2 दिवसामध्ये त्याच्यातले खुलासे झाले, विषय संपलेला आहे, आता तो विषयच राहिलेला नाही। स्वतः एच के पाटील यांना वक्तव्य करायला लागलं काल, स्वतः ते म्हटले की काही वक्तव्यांनी वाद निर्माण होतात ही वस्तुस्थिती आहे, पण ते चर्चेद्वारे सोडावं लागतात, याचा अर्थ सरळ आहे की नाना पटोलेंचं वक्तव्य त्याला कारणीभूत होतं? नाही, काही ना काही चर्चा असते। आता असं आहे का, मीडिया हा विषय असा आलेला आहे की छोट्या गोष्टीचं खूप मोठं करू शकतो ते, आणि आपण ते पाहतो, त्यामुळं ते काही गैरसमज होऊ नये याची काळजी तर घ्यावाच लागते, खुलासे करावं लागतात, ते सगळे खुलासे झालेले आहेत। कालच्या बैठकीत सुद्धा पवारांनी हे सूचित केलं
नाही काही विषय नाही, दुसरा विषयच आला नाही. आम्ही केले ते राज्याच्या जनतेच्या हिताचे आणि आघाडी म्हणून जे काही विषय होते ते आणि राष्ट्रीय पातळीवरचे काही प्रश्न. दोन विषय आहेत की शरद पवार यांना प्रशांत किशोर भेटले होते मागील काही महिन्यांमध्ये 2-3 वेळा आणि परत सोनिया गांधी राहुलजींची भेट त्यांची होती. काही वेगळ्या स्वरूपातल्या घडामोडी काँग्रेसच्या होत आहेत का, कारण की तुम्ही AICC मेंबर्स होता स्वतः काँग्रेस, त्या बाबतीत मला फारशी माहिती नाही. दुसरं की स्वबळाची भाषा कुठे ना कुठे पवारसाहेबांना रुचली नाही आहे, थोडीशी लागली, याचाही प्रत्यय कालच्या बैठकीत असं आहे की त्या बाबतीतली चर्चा ज्या झाल्या त्या ते विषय सगळे खुलासे होऊन संपलेत, आता नवीन खुलासा करण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद. आता स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितलेली आहे की जी नाराजी होती ती कुठे ना कुठे अप्रत्यक्ष बोलून दाखवलेली आहे, पण त्याच्यावर भाष्य मात्र थेट करायला थोडा तयार नाही आहे. बिलकुल सागर, आणि एक प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांकडून असं सांगितलं जात आहे, मात्र दुसरीकडे मघाशी आपण काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्यांशी बोललो, माणिकराव ठाकरे त्यावेळी होते आपल्यासोबत, तर त्यांचं म्हणणं की नाना पटोले हे त्यांच्या भूमिकेवरती बरोबर आहेत आणि शरद पवार त्यांच्या जागी, त्यामुळे नाना पटोले हे त्यांचा वैयक्तिक त्यांचं ते म्हणणं आहे किंवा पक्षवाढीसाठी हे करू शकतो किंवा ते प्रदेशाध्यक्ष आहेत, अशी पाठराखण मगाशी माणिकराव ठाकरेंकडून करण्यात आली होती. वास्तविकतेत काँग्रेसमधले अनेक नेते हे नाना पटोलेंची पाठराखण करतायत, पण मुळात जे सत्तामध्ये आहेत काँग्रेसमधले नेते म्हणजे जे मंत्री आहेत त्यांना मात्र सावध भूमिका घ्यावी लागते. यामध्ये स्वतः बाळासाहेब थोरात आहेत, दुसरीकडे अशोक चव्हाण आहेत, जे मंत्री आहेत आणि प्रदेश पातळीवर देखील काम करतायत, अशांना महाविकास आघाडीतल्या इतर मित्रपक्षांना सामावून घेऊन त्यांच्याशी सामंजस्याने काम करावं लागते ही वस्तुस्थिती आहे. पण प्रदेश पातळीवर फक्त जी पक्ष संघटनात्मक स्वरूपाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते मात्र थेट काँग्रेसच्या आक्रमकपणे भूमिका ज्या मांडल्या जात आहेत त्याचं समर्थन करताना दिसत आहेत. याचाच अर्थ काँग्रेसमध्ये सुद्धा 2 मतमतांतर आहेत आणि दिल्लीतून देखील नाना पटोलेंच्या काही भूमिकेला थेट समर्थन आहे ही वस्तुस्थिती आहे. पण नाना पटोले कधी कधी त्यांच्या दिलेल्या बियॉन्ड द लाईनच्या पलीकडे जातात आणि ती देखील काँग्रेससाठी डोकीडोकी ठरतीये. राज्यातले जे काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांना सरकार चालवताना सगळ्यात मोठी ती अडचण येते, कारण की मुख्यमंत्र्यांचा जर मनमुठाव झाला तर काँग्रेससाठी डोकीदुखी आहे, कारण की आपणास माहित आहे की सरकारची गरज तिन्ही पक्षांना आहे, सत्ताची गरज तिन्ही पक्षांना आहे आणि तिघांच्या समन्वयाने जर सरकार चालवलं तर हे सरकार चालणार आहे. पण नाना पटोले यांची स्वतःची भूमिका वारंवार वेगळ्या स्वरूपात घेण्याचं कारण त्याला स्वतः नाना पटोलेंना स्वतः मंत्रालय हवं आहे का, नाना पटोलेंच्या इतर काही महत्वाकांक्षा आहेत का आणि त्या पूर्ण होत नाही आहेत म्हणून नाना पटोले वारंवार वक्तव्य करतायत का, की दिल्लीतूनच काँग्रेसची नेहमी वर्किंग स्टाईल जी राहिलेली आहे, राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री हे कायम त्यांच्यामध्ये एकमत होऊ नयेत, कायम मतभेद राहावेत आणि दिल्लीपाशी त्यांचं येणं जाणं राहावं, यासाठी देखील ही एक स्ट्रॅटर्जी असते असं म्हटलं जातं. पण नाना पटोले त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेपासून काम कायम वक्तव्य करत वादग्रस्त भूमिका घेत काँग्रेस गेले काही दिवसांमध्ये वारंवार अडचणीतही आणतायत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काही वाटतं की त्यांच्यात नवचैतन्य सुद्धा आणतायत ही वस्तुस्थिती आहे. बरोबर सागर, थोडंसं थांबवते, मात्र दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत याच विषयी बोलण्यासाठी. अतुलजी, आता आपण बाळासाहेब थोरात म्हणाले की त्यांनी स्पष्ट बोलण्यास नकारच दिलेला आहे, असं काही स्पष्ट बोललेले नाही आहेत. कालच्या बैठकीमध्ये काय कोणकोणते वेगळे वेगळे मुद्दे होते चर्चेसाठी यावरतीच ते बोललेत, काय अधिक सांगू शकाल? कालच्या बैठकीचा म्हणजे कशासाठी बैठक झाली याचा शोध घेतला तर पहिला एक मुद्दा लक्षात येतो की ज्या पद्धतीने मधल्या काळात नाना पटोले यांची विधानं येत होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुरकुर सुरू होती, नाराजी होती ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये, परवाचं जे लोणावळ्याचं त्यांचं विधान होतं मागच्या शनिवारचं त्या विधानावर देखील नाराजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी स्वतः व्यक्त केली होती. आणि त्यानंतर मग मल्लिकार्जुन खरगे इथे आले होते, पक्षाचे प्रभारी HK पाटील, या लोकांनी देखील कुठेतरी ते पॅचअप करण्याचा प्रयत्न केला आणि मग शरद पवारांना जाऊन भेटणे आणि आमच्यात काही असं नाहीये. आणि नाना पटोलेंचा हा स्वभाव आहे, ते मनात येईल ते बोलून मोकळे होतात, त्यांच्या मनात काही राहत नाही. त्याचा फायदा माध्यमांनी घेतला असा आक्षेपही नोंदवला गेला, नंतर त्यांचं विधान मोडून तोडून दाखवलं गेलं असं सांगितलं गेलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना जाऊन हे नेते भेटले आणि तिथे जी चर्चा झाली ती अशीच होती की आम्ही देखील इतकी वर्ष राजकारणात आहोत, काय बोलायचं कुठे बोलायचं याचं आणि तारतम्य आम्ही ठेवतो, पण ठीक आहे ते उत्साही आहेत, नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेत, त्यांच्या बोलण्यातून काही आलं असेल तर ते तुम्ही असं अदरवाईज घेऊ नका,
आम्ही सरकारचाच एक भाग आहोत हे एक सांगण्यासाठीचा तो प्रयत्न होता. आणि याला एक वेगळा अँगल असा आहे की मध्यंतरी दिल्लीहून मुंबई विधानसभा अध्यक्ष पदासाठीची जी निवडणूक होणार आहे त्याच्यासाठी वेणुगोपाल जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी शरद पवारांना फोन केला आणि मी वेणुगोपाल बोलतोय आणि आपल्याला विधानसभेच्या अध्यक्षपदावर चर्चा करायची कधी बोलायचं. शरद पवारांनी फोन ठेवून टाकला कुठेतरी. म्हणजे आजपर्यंतची पद्धत काय होती की अहमद पटेल शरद पवारांकडे जायचे त्यांना भेटायचे साहेब आपको मिलने आना है एक दो सब्जेक्ट है आणि मग ते शरद पवार आपली डायरी काढून वेळ सांगायचे ते भेटायला जायचे आणि भेटायला गेल्यानंतर मग बोलता बोलता हळूच विषय काढला जायचा की मॅडमची अशी इच्छा आहे राहुल गांधी असं म्हणतायत आणि आपल्याला असं करता येईल का. ही जी चर्चेची पद्धती होती जी वर्षानुवर्ष शरद पवार सांभाळत आलेले आहेत बघत आलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने फोन उचलून विचारायचं अध्यक्ष पदाचं काय करायचं ही पद्धत शरद पवारांसारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याला ती रुचणारी नव्हती आणि त्यामुळे देखील मधल्या काळात विलंब झाला या निर्णयाबाबतीत. वेगवेगळे कारण असल्यामुळे आता नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदासारखं एक जबाबदारीचं पद त्यांच्याकडे आहे त्यामुळे कितीही जरी त्यांची वैयक्तिक भूमिका असली असं काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते जरी सांगत असले तरी प्रदेशाध्यक्ष काय म्हणतात याला तर वजन असतंच ना. 100% म्हणूनच तर वाद होत आहेत सगळे. अन्य कोणत्या नेत्यांनी जर अशी विधानं केली असती तर ती कुणी फारशी गांभीर्याने घेतली नसती. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतो मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा स्वबळाची भाषा करतो तेव्हा तो विषय गांभीर्यानेच घेतला जातो. त्यामुळे कालच्या बैठकीत शरद पवारांनी हे विचारलं की ही श्रेष्ठींची भूमिका आहे का स्वतंत्र लढण्याची श्रेष्ठींची याचा अर्थ त्यांना असं विचारायचं दिल्लीहून हे ठरलेलं आहे का आणि तुम्ही प्रदेशाध्यक्षांना मुंबई अध्यक्षांना हे अधिकार दिलेत का याबाबत बोलण्याचे. ते जर दिले असतील तर मग आम्हाला याच्याबद्दल काही बोलायचं नाही तुम्ही एकदा तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. या पद्धतीने शरद पवारांनी सांगणं म्हणजे त्यांनी एक प्रकारे मेसेज देण्याचं काम केलं पण ते करत असताना लगेच सरकार पडणार आहे वगैरे अशातला भाग नाही. त्यांनी हे देखील सांगितलं की काँग्रेस कडेच विधानसभेचं अध्यक्षपद राहील तुम्ही कोणालाही नेमा आमचा त्याला पाठिंबा राहील आमचा त्याला विरोध असायचं कारण नाही ही देखील तिथे चर्चा झाली. बरोबर. पण प्रदेशाध्यक्षांनी पूर्ण ह्याला खूप महत्व असतं. जी धन्यवाद अतुल कुलकर्णीजी तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि विश्लेषण केलं या मुद्द्याचं. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत होते. धन्यवाद या सगळ्या संभाषणासाठी. एकतर काँग्रेस नेत्यांना विचारलं असता ते काही थेट बोलायला तयार नाहीत मात्र नाना पटोले आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जर अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर मग कुठेतरी राजकारणामध्ये खळबळ माजते इतकं मात्र नक्की. एक अगदी छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. सध्या आपण महाराष्ट्रातलं राजकारण कसं ढवळून निघालंय या संदर्भातल्या बातम्या पाहतोय. एकतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या स्वबळाच्या नाऱ्यावरती ठाम आहेत. 2024 राज्यामध्ये काँग्रेसच एक नंबरचा पक्ष असेल आणि निवडणूक कशी लढवायची हे काँग्रेस ठरवेल असं वक्तव्य पटोलेंनी केलेलं आहे. त्यामुळे नाना पटोले हे स्वबळाच्या भाषेवरती किंवा मुद्द्यावरती ठाम असल्याचं दिसतंय. मात्र काँग्रेसचे जे बडे इतर नेते आहेत ते मात्र सगळ्याच बाजू सावरून घेत आहेत. एकतर काल शरद पवार यांची देखील काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यावेळी नाना पटोलेंच्या या स्वबळाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी देखील या काँग्रेसच्या नेत्यांना सुनावलेलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आजच्या सामनामधून शिवसेनेकडून मिळालेला इशारा असेल या नंतर देखील नाना पटोले हे आपल्या मुद्द्यावरती ठामच दिसत आहेत. असं स्वबळावर लढायचं जी भूमिका आहे ती आमच्या पक्षाच्या याच्यामध्ये निर्णय होणार आहे. 2014 काय झालं ते पण शरद पवार साहेबांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे तो आमचा पक्ष करेल. महाराष्ट्र हा काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट भविष्यात पाहायला मिळणार आणि जो आम्ही जी दिशा घेऊन काम करतो आहे महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरची पार्टी येणाऱ्या 2024 आपल्याला पाहायला मिळणार. नाना पटोले साहेब काही काही आपले स्टेटमेंट करून आपले मीडियामध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपलं प्रदर्शन करत राहतात त्यांना ते लखलाभ आहे. माझी विनंती यांना तिन्ही पक्षांना आहे की तुम्ही डेव्हलपमेंटचं काही बोला, विदर्भाचं बोला, मराठवाड्याचं बोला, उत्तर महाराष्ट्र बोला, पश्चिम महाराष्ट्र बोला,
हे सरकार मुंबईपुरतं मर्यादित झालं आहे। मला वाटतं की या सरकारने जाणूनबुजून अलग अलग एजेंडे दिले बोलण्याकरता, केवळ यांना विकास करायचा नाही आहे, केवळ पॉलिटिकल राजकारण पॉलिटिकल विषय आणून जनतेला संभ्रमात ठेवायचा आहे। या बातमीसोबत पुन्हा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। पाहा जरा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये। पुढची बातमी आहे, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज सोनिया गांधींची भेट घेतली। काल त्यांनी राहुल गांधींची आणि प्रियंका गांधींची देखील भेट घेतलेली आहे। या बैठकीत पंजाबमधील वादाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आता या बैठकीत 2024 मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि 2024 मध्ये भाजपला पर्याय देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे सर्व विरोधी पक्षांमध्ये दुवा साधण्याचं काम प्रशांत किशोर करत असल्याची चर्चा आहे। गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासोबतची बैठक याच अनुषंगानं महत्वाची मानली जाते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती। प्रशांत, राहुल गांधी प्रियंका गांधी आणि आज सोनिया गांधींची भेट प्रशांत किशोर यांची, कशासाठी ही भेट होती, काय माहिती समोर येते? 2024 लोकसभा निवडणूक आहे, त्या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जे सत्ताधारी पक्ष आहे NDA आणि त्याच्यासमोर एक मोठा पर्याय उभा विरोधी पक्षांचा उभा करायचा आणि ज्या पद्धतीने विरोधी पक्षांची एकजूट एकत्रितपणे करून त्यास या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न होत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची बैठक झाल्याची माहिती पुढे आली, ज्यामध्ये एक तर काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत विस्ताराने चर्चा झाली प्रशांत किशोर याची आणि त्यानंतर आज जर बघितलं आपण तर एक आज ज्या पद्धतीनं सोनिया गांधी सोबत त्याची व्हर्च्युअल मिटिंग झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। एक प्रकारे अंदर लेवना क्यू दर रहे आप, हां एक प्रकारे एक माहिती पुढे आली स्टुडिओ जी। प्रशांत, आणि एक प्रकारे आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी प्रशांत किशोर यांच्या सुरू आहेत, आधी देखील मुंबईमध्ये शरद पवार यांच्याशी भेट झालेली होती, त्यामुळे भाजपचे जे जे कोणी विरोधक आहेत त्यांच्या या सगळ्या भेटीगाठी सुरू असल्याचं दिसतं एकूणच। बरोबर आहे, ज्या पद्धतीने यापूर्वी शरद पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची एक मुंबईत झाली होती, त्यानंतर सिल्वर ओकला, त्यानंतर सलग 2 बैठकी ह्या दिल्लीमध्ये त्यांच्या 6 जनपद या निवासस्थानी झाल्या आणि विस्ताराने चर्चा झाली की विरोधी पक्षांची एकजूट कशी होईल। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर आता त्याच अनुषंगाने या सर्व बैठकी होत असल्याचं निदर्शनात येत आहे आणि या माध्यमातून कुठेतरी विरोधी पक्षांची एकजूट पुढे यावी। यापूर्वी जर बघितलं आपण तर एक अत्यंत महत्वाची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी झाली, विरोधी पक्ष एकवटले आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता की भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये एक प्रकारे लढाई लढायची, त्यासाठी कसे शाब्दिक शस्त्रास्त्र असू शकतात किंवा क्या प्रकारची रणनीती असू शकते या संदर्भात विस्ताराने आता चर्चा सुरू झालेली आहे। होऊ शकतं लवकरच या संदर्भात पुन्हा राहुल गांधी यांची सोबत विस्ताराने चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जातो आणि इथून कुठेतरी असं म्हणता येईल की लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरू करून भारतीय जनता पक्षाला कसं पराभूत करता येईल याची रणनीती सध्या तयार सुरू झालेली आहे। बिलकुल, आणि याचीच ही सगळी नांदी दिसते। धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आगामी काळामध्ये आता प्रशांत किशोर आणखी कोणाकोणाच्या भेटी गाठी घेतात का हे देखील आपण पाहूयात, याकडे देखील लक्ष असेलच। तुर्तास वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। पात्रा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपण देखील लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, लसीकरणाचं महत्व अधोरेखित करूयात। आता पाहूया संजीवनीची गाडी आज कुठे।
आणि सोबतच मुद्दा महाराष्ट्रामध्ये आपण आता इथेच थांबतोय. मात्र एखादी बातमी व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचा असल्यास या बुलेटिन दरम्यानचा, तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत.